तर चला लगेच सत्कार करण्याची विनंती करतोय. या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय प्रकाश देवलीकर साहेबांचा सत्कार आपण करून घ्यावा. रुपेश इकडे ए प्रवीण इथे चला भेंडीपाडा संघ बसून घ्या. 11 खेळाडू आम्हाला हवेत प्रत्येक संघाचे. जे संघ या ठिकाणी फायनल मार क्वालिफायर झाले होते ते 11 खेळाडू या ठिकाणी हवेत. बसून घ्या लगेच. चला एक सत्कार या ठिकाणी करतोय आम्ही. मी प्रवीण प्रवीण परेड आणि कंपनी यांना विनंती करतोय. मी सन्माननीय प्रभाकर देवलीकर साहेबांना विनंती करतोय आपण सत्कार स्वीकारण्यासाठी थोडस पुढे यावं अशी आपल्याला विनंती करतोय. तर शाल आणि सन्मान चिन्ह घेऊन त्यांचा सत्कार केला जातोय. मी सन्माननीय श्री प्रकाशजी देवलीकर साहेब पालघर जिल्हा समाज कल्याण न्यासचे अध्यक्ष यांचा सत्कार केला जातोय. जवळ जवळ यायचं फेम मध्ये. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे सन्मान्य मान्यवरांसाठी. प्रकाशजी देवलीकर साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर मी विनंती करेन या ठिकाणी उपस्थित असलेल्या या गावच्या विद्यमान उपसरपंच सौभाग्यवती रत्ना प्रकाश देवलीकर मॅडम ना त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार मात्र या ठिकाणी महेंद्रांना विनंती करतोय. महेंद्र आणि प्रवीण या सन्मान्य मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी आपण करावा. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकताय टाळ्या झाल्या पाहिजे सन्मान्य उपसरपंच साहेबांसाठी. आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल सन्मान्य प्रकाशजी देवलीकर साहेब आणि विद्यमान उपसरपंच यांचे आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. थँक्यू. या ठिकाणी सर्वांना विनंती असेल भेंडीपाडा संघ. भेंडीपाडा संघ मला वाटते काही खेळाडू बसले काही खेळाडू उभे आहेत. त्यानंतर येस राजेश वल्वे वेलकम. मला वाटते आता थोडेसे या ठिकाणी आपण पाहू शकतो. वेलकम आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर मी प्रवीण बुजड सॉरी किरण बुजड यांना विनंती करेन आणि महेंद्र जाधव यांना विनंती करेन. बारक्या शेठ यांचा सत्कार या ठिकाणी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. प्रवीण परेड आणि महेंद्र जाधव तसेच किरण बुजड नक्कीच सन्मान्य मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी मोलाचं सहकार्य या आयोजकांना दिलं जात आहे. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सन्माननीय मान्यवर तर विनोद भाई प्लीज आपण पुढे या आणि सत्कार स्वीकारा अशी आपल्याला मी विनंती करतोय. विनोद भाईंचा सत्कार करण्यासाठी पुन्हा एकदा विनंती करतोय. सर्व आमचे आयोजक त्यांच्या सर्वांच्या हस्ते हा सत्कार आपण करतोय. या प्रवीण रुपेश होती नक्की टाळ्या झाल्या पाहिजे सन्मान्य मान्यवरांसाठी. आदरणीय सन्मान्य राजेशजी भुयाल यांना सुद्धा आम्ही मान्यवर कक्षमध्ये येण्याची विनंती करतोय. कृपया करून या ठिकाणी आपण आहेत का. तर त्यानंतर राजेशजी भुयाल आणि सुदामजी वल्वी यांना या ठिकाणी येण्याची विनंती करतोय. कृपया करून या.
या सन्माननीय विकास माळी यांनी सुद्धा या ठिकाणी यावं अशी मी त्यांना विनंती करतोय. विकास माळी आपण सुद्धा या. राजाजी भोयाल आलेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आपण पाहू शकता संजय लाखन यांना मी पुढे बोलवतोय आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी राकेश सालकर यांना विनंती करतोय. चला सर्वांनी जा, मात्र राकेश सालकर यांच्या हस्ते सत्कार आपण करूया. या ठिकाणी टाळा झाल्या पाहिजे सन्मान्य मान्यवरांसाठी. सन्मान चिन्ह आणि पुष्प देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य श्री शिवा कानात, शिवा कानात यांनी पुढे यावं. तर महेंद्र जाधव यांच्या हस्ते तो सत्कार आपण करूया. दरम्यान शिवा कानात यांचा सत्कार केला जातोय महेंद्र जाधव यांच्या हस्ते. टाळा झाल्या पाहिजे शिवा यांच्यासाठी. यावर्षीची जर्सी मला वाटतंय सुरत्तर संघाच्या खेळाडूंना त्याने दिली गेलेली आहे. त्यानंतर उपस्थित असलेले सन्माननीय मान्यवर जगदीश माळी यांना विनंती करेन. जगदीश माळी यांना विनंती करतोय आपण पुढे यावं. मी विनंती करतोय अनिल भावर यांना. अनिल भावर यांना त्यांच्या हस्ते हा सत्कार आपण करतोय. सर्वांनी टाळा झाल्या पाहिजे सन्मान्य मान्यवरांसाठी. त्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मान्य उपस्थित असलेले प्रवीण जाधव आपण सुद्धा पुढे यावं. तर अजय तुंबडा यांच्या हस्ते हा सत्कार आपण करतोय. नक्की टाळ्या झाल्या पाहिजे सन्माननीय प्रवीण जाधव साहेबांसाठी. थँक्यू. या ठिकाणी आपण आलात आणि आमच्या आयोजकांना सहकार्य केले त्याबद्दल हार्दिक हार्दिक आभार. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय राजाजी भुयाल त्यांचा सुद्धा सत्कार करतोय. राजेशजी भुयाल यांना विनंती करतोय पुढे. मी किरण भुजड यांना विनंती करेन. किरण आपल्या हस्ते किरण जा. सर्वांनी जा ना. प्रवीण या वरती या. प्रवीण परेड जा. सर्वांनी जा ना. सगळ्यांनी साईडला उभे राहा ना. माहोल मध्ये नक्कीच आपण पाहतोय सन्मान्य मान्यवरांसाठी जोरदार टाळा. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहू शकतो उपस्थित असलेले सन्मान्य गुरुनाथ पिलाना यांचा सत्कार केला जातोय. गुरुनाथ पिलाना यांना विनंती करतोय. मी अमृत भोये यांच्या हस्ते तो सत्कार करतोय. चला प्लीज या ठिकाणी आमचे सहकारी त्यांना सुद्धा विनंती करतोय की हा सत्कार आपण तर थँक्यू गुरुनाथजी पिलाना. गुरुनाथजी पिलाना यांच्यासाठी जोरदार टाळा झाल्या पाहिजेत. थँक्यू. या ठिकाणी बाबू गुवारी यांना बाबू भोये यांना विनंती करतोय. बाबू भोये यांना विनंती करतोय आपण पुढे यावं. दोन बाबू भोये आहेत. नाही तुम्ही त्यांचा सुद्धा करणार आहोत आपण. तर बाबू भोये आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी प्रवीण परेड यांना मी विनंती करतोय. तर नक्कीच उपस्थित असलेले प्रवीण परेड यांच्या हस्ते बाबू भोये यांचा सत्कार केला जातोय. नक्की टाळा झाल्या पाहिजेत बाबू भोये यांच्यासाठी. त्यानंतर मी बालचंद्र भोये यांना विनंती करतोय. बालचंद्र भोये त्यांना सुद्धा बाबू म्हणून ओळखलं जातं. त्यांचा सत्कार या ठिकाणी लहू यांना विनंती करेन. लहू प्लीज. तर सर्वांनी जा ना साईडला. फोटो घ्याल साईडला. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो बाबू भोये यांचा सत्कार केला. टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय सन्मान्य देणगीदारांसाठी. त्यानंतर विठ्ठल बाबा आपण सुद्धा या. विठ्ठल भोये यांना विनंती करतोय प्लीज या.
त्यानंतर ते येतात तोपर्यंत आपण अजून एक सत्कार या ठिकाणी आठवूया करूया आपण हालनजी भोयाल आपण पुढे यावं आणि सत्कार स्वीकारावा अशी मी आपल्याला विनंती करतोय. दीपक जाधव यांच्या हस्ते त्या साईडला नक्की टाळा झाला पाहिजे सन्मान्य हालनजी भोयालांच्यासाठी. थँक्यू आपण या आयोजनात सहकार्य दिले त्याबद्दल. मी सन्मान्य हालन भोयालांचा सत्कार करण्यासाठी पुन्हा एकदा विनंती करतोय. राजू शेलके यांच्या हस्ते हा सत्कार आपण करूया. राजू शेलके यांच्या हस्ते सत्कार केला जातोय सन्मान्य विठ्ठल भोय यांचा. आणि राजेश ओलवी या पुढे या सत्कार स्वीकारण्यासाठी इथे यायचं. राजेश टाळ्या झाल्या पाहिजेत. चला राजेश भोय राजेश वल्वी यांनी सुद्धा या ठिकाणी यायचंय. मी या ठिकाणी उपस्थित असलेले लहू गोरे यांच्या हस्ते राजेश वल्वी यांचा सत्कार केला जातोय. एक शाल पुष्प टाळ्या झाल्या पाहिजेत राजेश वल्वी यांच्यासाठी. बक्षीस भरपूर आपल्याला लावलं गेलं होतं. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय विनोद भाऊजी आपण सुद्धा पुढे या. या ठिकाणी मी विनंती करतोय अक्षय माळी यांनी पुढे यायचं. अक्षय माळी यांनी वरती यायचं. अक्षय माळी या. चला आधी चाल नक्की टाळ्या झाल्या पाहिजेत विनोद यांच्यासाठी. विनोद भाऊजी थँक्यू. त्यानंतर या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो सत्कार स्वीकारण्यासाठी अमृत भोये माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी यावं अशी मी त्यांना विनंती करेन. सुदामजी बलवी आपण सुद्धा असाल तरी आपण सुद्धा या. मी रुपेश जाधव यांच्या हस्ते हा सत्कार केला जातोय. रुपेश या. रुपेश जाधव यांच्या हस्ते तो सत्कार केला जातोय. तर अमृत भोय ग्रामपंचायत माजी सदस्य आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. थँक्यू. डाळ्या झाल्या पाहिजेत अमृत यांच्यासाठी. तर मी विनंती करतोय अजय तुमडा यांना या ठिकाणी. अनिल भावर यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. तर या तर अनिल भावर यांच्या मार्फत आपल्याला मुलाचं सहकार्य लाभलेलं आहे. तर अनिल भावर यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातोय अजय तुमडा यांच्या हस्ते. नक्की टाळ्या झाल्या पाहिजेत अनिल यांच्यासाठी. मुलाचं सहकार्य आयोजकांना लाभत असतं. त्यानंतर मी या ठिकाणी उपस्थित सन्मान्य मान्यवर आहेत तर विनंती करतो या ठिकाणी उपस्थित असलेले कोणाच्या हस्ते करायचं. रॉकी आपण लहू गोऱ्याचा सत्कार करूया तुमच्या हस्ते. लहू गोरे यांचा सत्कार आपण करूया कारण की लहू यांनी भरपूर मेहनत केलेली आहे. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी लहू यांनी केलेली आहे. त्याचा सत्कार या ठिकाणी नक्कीच केला जातोय. काय जबरदस्त मेहनत. टाळ्या झाल्या पाहिजेत या स्पर्धेसाठी. तर रॉकी थापा यांच्या हस्ते हा सत्कार केला गेलाय. तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा अजय तुमडा यांना विनंती करेन रॉकी थापा यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. रॉकी या. अजय तुमडा यांना विनंती करतोय प्लीज. टाळ्या झाल्या पाहिजेत रॉकी थापा यांच्यासाठी. त्यानंतर आमचे पंच विजय भोय यांना मी या ठिकाणी बोलवतोय. पंच आणि अंपायर कॉमेंटेटर मी विनंती करतो या ठिकाणी महेंद्र जाधव यांना विजय भोय यांचा सत्कार आपल्या हस्ते करावा अशी मी आपल्याला विनंती करतोय.
ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजेत पंतांसाठी। त्यानंतर संतोष कोम यांना मी या ठिकाणी बोलवत आहे, संतोष कोम प्लीज या सत्कार स्वीकारण्यासाठी। मी राकेश सालकर यांना विनंती करतोय संतोष कोम यांचा सत्कार करण्यासाठी। आणि आमचे सहकारी महेंद्र जाधव अनिल भावर यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार आपण करूया। संतोष कोम टाळ्या झाल्या पाहिजेत पंचांसाठी। सन्मान्य रवींद्र गुवारी मला वाटते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। रवींद्र गुवारी यांना मी या ठिकाणी बोलवतोय, प्लीज या। थांबा थांबा तिथे जाऊ नका, फक्त शॉर्ट थोडासा बॅटरीचा शॉर्ट झाला असेल। मी रवी गोवर यांना विनंती करतो या ठिकाणी यायचं आहे। मी विनंती करतो अनिल भावर यांना, त्यांच्या हस्ते रवी गोवारी माजी ग्रामपंचायत सदस्य कोमन यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय। टाळ्या झाल्या पाहिजे सन्माननीय मान्यवरांसाठी। रवींद्र गोवारी यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय। त्यानंतर विकास माळी यांना मी या ठिकाणी येण्याची विनंती करतो। विकास माळी यांनी सुद्धा या, विकास माळी, विकास दादा या दोन मिनिट, त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातोय। तर दीपक जाधव यांच्या हस्ते आपण सत्कार करूया विकास माळी यांचा। नक्की टाळ्या झाल्या पाहिजे सन्मान्य मान्यवरांसाठी। थँक्यू। या ठिकाणी आम्ही बोलवतोय डीबीएन लाईव्हचा एक प्रतिनिधी प्रीत पाटील, जयेश मांगेला या, जयेश मांगेला डीबीएन लाईव्हचे प्रतिनिधी या ठिकाणी विनंती करतोय। राकेशजी सालकर यांना त्यांच्या हस्ते या ठिकाणी डीबीएन लाईव्ह एक खुर्च्या घ्या ना वर, अरे खुर्च्या घ्या ना दोन बसायला, राकेश या साईडला थोडा हसा, विकासा वरती बसा, खुर्च्या आणायला लावल्यात तुम्ही बसा वरती, दोन चार खुर्च्या अजून घ्या। थँक्यू। इकडे बघा डीबीएन लाईव्ह कॅमेरामॅन आमचे प्रीत पाटील यांच्याकडे, थँक्यू। या ठिकाणी आपण पाहतोय त्यानंतर उपस्थित डीजे विशू यांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करतो। या फटाफट या डीजे विशू, या डीजे विषय यांचा सुद्धा सत्कार केला जातोय। मी किरण भुजार यांना विनंती करतोय। किरण भुजार यांच्या हस्ते डीजे विषय यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय। नक्की डीजे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आपल्या टीव्ही स्क्रीन मध्ये बघायला मिळतं डीजे विशू यांच्या मार्फत हा सत्कार स्वीकारला जातोय। अजून कोण राहिलाय पंच? तर आणखी एक मोठा सत्कार राहिलाय आणि आज स्पर्धेचे मुख्य समालोचक गेल्या चार दिवसांमध्ये त्यांनी या संपूर्ण स्पर्धेचा रेकॉर्ड या मैदानावरती तसेच डीबीएन लाईव्हच्या सहाय्यानं सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलाय। अनिल भावरदादांना विनंती करतोय की सागरजी माळी यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे। सन्मानाचं जर आपण प्रतीक बघितलं ना तर मायेची भगवी शाल या स्पर्धेची त्यांना सतत आठवण राहावी म्हणून त्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। यस ओल टू सागर मालिक, थँक्यू। या ठिकाणी आपण पाहतोय धन्यवाद सत्कार केल्याबद्दल। आदित्य यांनी सुद्धा या ठिकाणी यायचंय, आदित्य या प्लीज, त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातोय। मी विनंती करतोय किरण भुजड यांच्या हस्ते
अदिति यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. थोडा पुढे नक्की टाळ्या झाल्या पाहिजेत या ठिकाणी अदिति यांच्यासाठी. त्यानंतर अरुण अरुण परेड यांना सुद्धा मी वरती बोलवतोय. अरुण परेड यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातोय. अरुण परेड या वरती या. मी या ठिकाणी विनंती करेन रुपेश जाधव यांच्या हस्ते हा सत्कार केला जाईल. रुपेश जाधव पहिला रुपेश यांच्या हस्ते हा सत्कार केला जातोय. मित्रांनो काही सत्कार राहिलेले आहेत या ठिकाणी, ते सत्कार आपण का देतोय कारण की भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी केली आहे. नक्की टाळ्या झाल्या पाहिजेत या स्कोरर अरुण परेड यांच्यासाठी सुपर्ब स्कोरिंग. आणि त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले ललित भावर यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातो. ललित भावर या सत्कार स्वीकारण्यासाठी ललित भावर यांचा सत्कार केला जातो. अमृत भोय यांच्या हस्ते ललित भावर यांची इच्छा आहे. पाय दुखतोय नक्कीच, थोडस चालायला जमत नाहीये. त्यानंतर या ठिकाणी अजून एक सत्कार मला वाटतं प्रवीण प्रवीण परेड यांचा सत्कार त्यांच्या संघाच्या मार्फत केला जातोय. प्रवीण या सत्कार स्वीकारण्यासाठी भरपूर मेहनत केलेली होती पूर्ण संघाच्या द्वारे तुमचा सत्कार केला जातोय. मेहनत केलेली त्याचा फळ या ठिकाणी. प्रवीण यांनी भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी केली होती. नक्की टाळ्या झाल्या पाहिजेत प्रवीण परेड यांच्यासाठी ही स्पर्धा. आणि शिलोत्तर संघाला फायनल मध्ये पोहोचवणारा एकमेव खेळाडू नक्की सुरेख कामगिरी. चला आपण जाऊया यानंतर बक्षीस समारंभाच्या बाजूने. ही पारितोषिक आपल्याला ओके थँक्यू. या ठिकाणी उत्कृष्ट अशी कामगिरी करणाऱ्या या ठिकाणी उपस्थित ठीक आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतात उत्कृष्ट कामगिरी वैयक्तिक बक्षिसांकडे आपण येऊया. डीजे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील नक्कीच उत्कृष्ट अशी कामगिरी करणारे जे वैयक्तिक पारितोषिक आहेत त्या पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळतोय. उत्कृष्ट पारितोषिक पहिला आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक.
किती उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहू शकतात. मला वाटते 5 कॅच त्याच्या आहेत एका मॅच मध्ये. अतिशय चांगली कामगिरी ही आपल्याला बघायला मिळाली. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा जरी आपण पाहू शकतो पूर्णपणे एकदम लाईव्ह तुम्ही पाहू शकता त्या स्पर्धेला आणि त्या कॅचेस पाहू शकता. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देण्यासाठी मी विनंती करतोय या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय संजयजी लाखन, रॉकी थापा आणि शिवा कानात या तिघांना विनंती करतोय की आपण हे पारितोषिक प्रदान करावं. सन्मान्य मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी त्यांना विनंती करतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याने 5 जेल एका सामन्यामध्ये पकडले होते. तो जातोय कालच्या दिवसाचा, मला वाटतंय परवाच्या दिवसाचा शेवटचा मॅच. जितेंद्र माळी उत्कृष्ट झेल पकडले होते 5. मी या ठिकाणी संतोष कोम यांना विनंती करतोय, यायचंय आणि ती ट्रॉफी आपण स्वीकारायची आहे. जितेंद्र माळी यष्टी रक्षक असताना 4 झेल आणि थर्ड मॅनला असताना 1 झेल टाळ्या झाल्या पाहिजेत या ठिकाणी जितेंद्र माळी यांच्यासाठी. आता लक्षात ठेवायचंय कामगिरी तुमची फायनलला नेते की नाही नेते. मात्र जरी तुम्ही सुपर 4 मध्ये नसलात तरी तुमच्या उत्कृष्ट धावा असतील, सर्वात जास्त धावा असतील, उत्कृष्ट फलंदाज तुम्ही सुद्धा घेऊन जाऊ शकता. हा नक्कीच असोसिएशनचा नवीन एक अतिशय क्रांतिकारक नियम आहे. कारण की ज्याने उत्कृष्ट जास्त धावा बनवल्यात त्यालाच उत्कृष्ट फलंदाज मिळणार. हा पारदर्शी टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा जोरदार. आणि त्यानंतर आपण जातोय उत्कृष्ट गोलंदाज ज्याच्या नावावरती आपण पाहतोय 5 मॅचेस इकॉनॉमी 11 आणि 5 विकेट आहेत. मला वाटतं 5 मॅच 22 धावा इकॉनॉमी 4 आहे आणि 8 विकेट आहेत. बॉलर आहे मागे उभा मंगेश पाडे मागे पुढे उभा मंगेश मंगेश जळवी. तर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय श्री अनिलजी ठाकरे, गुरुनाथजी पिलाना आणि विनोद भाऊजी यांना विनंती करतोय. विनोद भाऊजी, गुरुनाथजी पिलाना यांना विनंती करतोय. अनिल ठाकरे या ठिकाणी नाहीयेत. हा पारितोषिक या ठिकाणी प्रदान करण्यात यावी. ही ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे स्वर्गवासी दिनकर जगन्नाथ ठाकरे यांच्या स्मरणार्थ, हितेंद्र दिनकर ठाकरे आणि अनिल ठाकरे यांच्या मार्फत. टाळ्या झाल्या पाहिजेत मंगेश गळवेकरसाठी. काय सुपर गोलंदाजी. बघा गोलंदाजीचा कामगिरी जर पाहिली तर 4.40 इकॉनॉमी आहे, 8 विकेट त्याच्या नावावरती आहेत, 5 मॅच तो खेळला, फक्त त्याने 22 धावा दिलेल्या आहेत. सुरेख कामगिरी. त्यानंतर आपल्याला बघायला मिळत उत्कृष्ट फलंदाज 5 मॅचेस 102 धावा 12 षटकार 4 चौकार. 1 & only आकाश दानवे. मजबूत टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी मी पुन्हा एकदा विनंती करतोय सन्मान्य श्री विनोद भाई आणि बारकशेट तसेच या दोघांच्या हस्ते ही ट्रॉफी प्रदान केली जाते. ही ट्रॉफी सुद्धा आपल्याला लाभलेली आहे. आदरणीय सन्मान्य स्वर्गवासी दिनकर जगन्नाथ ठाकरेंच्या स्मरणार्थ हितेंद्र ठाकरे आणि अनिल ठाकरे यांच्या मार्फत टाळ्या झाल्या पाहिजेत सन्मान्य मान्यवरांसाठी आणि विजेत्यांसाठी. त्यानंतर आपण जातोय या ठिकाणी चौथा क्रमांक विजेता संघ मॅन ऑफ द सिरीज हे आपण पहिल्या क्रमांकाच्या अगोदर देऊया. मॅन ऑफ इथे चौथा क्रमांक विजेता संघ जो आहे न्यू स्टार वसई त्या संघनायकाने यायचंय आणि आपली ट्रॉफी स्वीकारायची आहे. ही ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे आदरणीय सन्मान्य श्री म्हात्रे क्रेन सर्व्हिस यांच्या मार्फत, दिनेशभाई म्हात्रे आणि राजूभाई म्हात्रे यांच्या मार्फत. मी विनंती करतो उपस्थित असलेले आमचे सन्मान्य मान्यवर जगदीशजी माळी, अरविंद भाई आणि राजाजी भुयाल प्लीज या. तिघांच्या हस्ते ही ट्रॉफी प्रदान केली जाते. न्यू स्टार वसई संघ ट्रॉफी स्वीकारल्याच्या नंतर जायचं नाहीये, लक्षात घ्या. प्रत्येक कर्णधाराला आणि मॅन ऑफ द सिरीज बोलायचं आहे, कारण की बोलावं लागेल. ट्रॉफी या ठिकाणी घेतल्याच्या नंतर जायचं नाहीये. टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी.
निष्ठार वसई संघ चौथा क्रमांक विजेता संघ ठरतोय. या ठिकाणी नक्कीच मान्यवरांचे हार्दिक हार्दिक आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन. प्रथमतः कॉंग्रॅच्युलेशन्स या ट्रॉफीसाठी. जास्त काही विचार नाहीये, मात्र जेव्हा कालचा आजचा दिवस आपण जर पाहिला थोडासा नाराज करणारा होता. काय चुकलं, काय चुकलं, काय बॅटिंग लाईन चुकली आमची. कसं काय म्हणजे तुम्ही जो उतरवणारा जो क्रम होता तो चुकला की मग फलंदाजी करताना फलंदाजांच्या काही गोष्टी चुकल्या? डॉट चेंडू पण जास्त गेले आणि फलंदाजा मुले पण आम्ही काल जेव्हा आज सकाळी येताना किंवा मग संध्याकाळी इकडे पोहोचल्याच्या नंतर असं वाटत होतं की चौथ्यावरती थांबावं लागेल. नक्कीच अपेक्षा नव्हती, मात्र चौथ्यावरती थांबावं लागलं. त्यांनी सांगितलं की बॅटिंग त्या ठिकाणी थोडीशी चुकली आमची. तर हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमचं, मात्र नाराज होऊ नका मित्रांनो. 48 संघांपैकी तुम्ही चौथ्या क्रमांक पटकावला आलेला, तर त्यासाठी जोरदार टाळ्या लावूया आपण. त्यानंतर तिसरा क्रमांक विजेता संघ जो आहे, ज्याने बॉल आउटची अतिशय चांगली कामगिरी केली, जी ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे तिसऱ्या क्रमांकाची, दिनेशभाई म्हात्रे आणि राजूभाई म्हात्रे यांच्या मार्फत ह्या ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत. ही ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे दिनेशभाई म्हात्रे आणि राजूभाई म्हात्रे यांच्या मार्फत. ही ट्रॉफी आलेली आहे या शिलोत्तरच्या आयोजनामध्ये. जी पटकावली आहे ती म्हणजे गावदेवी भेंडीपाडा बी संघ कर्णधार. टाळ्या झाल्या पाहिजेत गावदेवी भेंडीपाडा बी संघासाठी. विनोदभाई ओ क्या बात आहे, गोल्ड मॅन ऑफ डोंगरीपाडा वेलकम. मी विनंती करतोय सन्मान्य श्री संजयजी लाखन, रॉकी थापा, भालचंद्र भोये आणि शिवा कानात यांना विनंती करतोय आपल्या हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करावी. विलास पाटील वेलकम आणि विनोदाला भोईर क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत. कर्णधाराने ट्रॉफी स्वीकारल्याच्या नंतर जायचं नाहीये, कॅप्टन्सी जायचं नाहीये. मान्यवरांचे हार्दिक हार्दिक आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन. कॅप्टन्सने थांबायचं आहे. थँक्यू. मान्यवरांनी बसून घ्या अशी मी त्यांना विनंती करेन. विनोद भाई प्लीज बसून घ्या. मी गोल्ड मॅन ऑफ डोंगरीपाडा विनोद भोईर यांना विनंती करेन की आपण बसून घ्या अशी मी आपल्याला विनंती करतोय. निलेश या ठिकाणी आपण पाहू शकतोय. निलेश तिसरा क्रमांक विजेता संघ ठरलेला आहे, आता मिळालेला आहे. मात्र काय चुकलं, कालचा परफॉर्मन्स अतिशय चांगला होता, काय चुकलं की तिसऱ्या क्रमांकावरती थांबावं लागलं? शतरक्षण चुकलं गोलंदाजीमध्ये. नवीन नवीन गोलंदाज चांगले गोलंदाजी करतात, त्याच्याविषयी काय सांगशील? चांगले सगळे गोलंदाज आहेत आणि शतरक्षण चुकलं त्याच्यामुळे थोडा कमीपणा. प्रथमेश दळवीला तुम्ही भरपूर मागे पाठवतात, एक चांगला फलंदाज आहे, त्याला मागे ठेवण्याचं कारण काय? तो थकतो जास्त त्याच्यामुळे त्याला मागे ठेवतो, नंतर गोलंदाजी होत नाही त्याच्याकडे. अभिनंदन तुमचं. नक्कीच या ठिकाणी एक कारण होतं, ते कारण जाणून घ्यायचं होतं. तर नक्कीच विलास पाटील यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण पाहू शकतो तिसरा क्रमांक विजेता संघ जो आहे, दुसरा विजेता संघ जो आहे तो नक्कीच गावदेवी शिलोत्तर संघाच्या संघनायकाने यायचं आहे आणि ट्रॉफी स्वीकारायची आहे. ते वितरित करण्यासाठी या ठिकाणी बक्षीस देण्यासाठी आपण या ठिकाणी बोलवतोय जी आपल्याला लाभलेली आहे गुरुनाथजी शांताराम पिलाना यांच्या मार्फत. तर मी सन्मान्य गुरुनाथ पिलाना यांना तर मी या ठिकाणी विनंती करतो. सन्मान्य श्री प्रवीणजी जाधव, त्यानंतर राजेशजी भुयाल, अरविंदभाई जगदीशजी माळी यांना विनंती करतोय. सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं ही ट्रॉफी वितरित करण्यासाठी. त्यांच्या हस्ते ही ट्रॉफी मला वाटतं प्रदान केली जाईल. तर दुसरा क्रमांक विजेता संघ शिलोत्तर या संघाने यायचं आहे. टाळ्या झाल्या पाहिजे शिलोत्तर संघासाठी. दीपक याच्यासाठी ते टाळ्या झाल्या पाहिजेत या संघासाठी. या ठिकाणी मान्यवरांचे हार्दिक हार्दिक आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन. कृपया बसून घ्या अशी मी आपल्याला विनंती करतोय. दीपक जास्त विचारणार नाही काय, कारण की कालचा परफॉर्मन्स पहिल्या दिवसाचा परफॉर्मन्स चांगला होता
आजचा परफॉर्मन्स सुद्धा पहिल्या मॅचचा चांगला होता, काय चुकलं की दुसरा क्रमांक तुम्हाला समाधान मानावं लागलं? आमची जरा फिल्डिंग जरा लूज झाली होती, आमचा फक्त एकच होता का बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा होता एवढंच. कोणी कोणी कॅच कोणी कोणी सोडल्या, नाराज कोणाकोण होते? तसंच बोलायला गेलं तर विशाल परेड कडून एक चुकी झाली, त्याच्यामुळे जरा नक्कीच कॉन्फिडन्स लेवल झाला. तर नक्कीच टाळा झाला पाहिजे शिलोत्तर संघासाठी, एक चांगला क्रिकेट त्याने दर्शवला गेला. ज्या ठिकाणी उत्कृष्ट असा खेळाडू या स्पर्धेचा, ज्याची पॉइंट लेवल जर आपण पाहिली तर या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगली बघायला मिळते. गोलंदाजी करत असताना नक्कीच 5 विकेट त्याच्या नावावरती आहेत. फलंदाजी करताना आपण पाहू शकतो तो म्हणजे 102 धावा आकाश दानवे, मॅन ऑफ द सिरीज. ही ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे आदरणीय सन्माननीय संजयजी लाखन यांच्या मार्फत. मी संजयजी लाखन आणि त्यांच्या सहकार्यांना विनंती करतोय, तसेच शिवा कानात यांना सुद्धा या ठिकाणी येण्याची विनंती करतोय. संजय लाखन आणि शिवा कानात यांच्या दोघांच्या हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करतोय. टाळा झाला पाहिजे आकाश जान्हवी याच्यासाठी. 5 मॅच 102 धावा 12 षटकार 4 चौकार गोलंदाजी करत असताना 5 मॅच 11 ची आणि 5 विकेट त्याच्या नावावरती. सुरेख कामगिरी, असंच कामगिरी करत राहा आणि असाच पुढे राहत राहा. आमच्या शुभेच्छा तुला, नक्कीच एक मिनिट थांबायचंय, लगेच कुठे गेलाय. शुभेच्छा असतील मात्र हा परफॉर्मन्स जो आपण पाहिला आकाश, जास्त काही वेळ घेणार नाही, दिवसेंदिवस चांगला परफॉर्मन्स होतोय. आणि एक जी मनधारणा होती की प्रत्येकाला बक्षीस वाटून जायचं, त्यावेळेस कदाचित काही मॅन ऑफ द सिरीज साईडला जायच्या किंवा मग एखाद्या उत्कृष्ट गोलंदाज साईडला जायचं, उत्कृष्ट फलंदाज जायचं. आज उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज दोन्ही पारितोषिक भेटलात, या युट्यूब लाईव्हचा फायदा किती झालाय आणि कसं वाटतंय? युट्यूब लाईव्ह केल्यामुळे सर्व संघांना आणि सर्व गावामध्ये ही टुर्नामेंट बघितली जाते, त्यामुळे आपल्या असोसिएशनने यावर्षी चांगलंच केलेलं आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज असं मला काय नाही का, असं आमच्या टीम मध्ये असं चांगले जो खेळेल त्याला देणं भाग आहे, पण आता युट्यूब वरती दिसते त्यामुळे ज्यांनी टुर्नामेंट भरली त्यांना आता देणं भाग पडतो. नक्कीच अतिशय चांगली माहिती. मात्र अजून एक प्रश्न असा असेल की युट्यूब लाईव्ह खेळल्याच्या नंतर भरपूर खेळाडू तुझा खेळ पाहत असतील, मात्र आज जेव्हा सुरुवातीला आला होता थोडासा स्ट्रगल अगोदरच्या मॅच मध्ये करताना बघायला मिळाला होता. समोरच्या संघाला भेंडीपाडा संघाने अतिशय चांगल्या पद्धतीने थांबवलं होतं आणि आता सुद्धा तेच लक्ष होतं. मला वाटतं तिथे थोडासा स्ट्रगल करत असताना काय मनामध्ये विचार होता की हा संघ गोलंदाजी चांगली करतोय मात्र शेवटपर्यंत खेळावं की मग मॅच लवकर फिनिश करावी? माझा एकच असतो की मला बॉल आला की मी षटकार किंवा चौकार मारतो, परंतु आता आमच्या विकेट गेले होते आणि त्याच्यामुळे इथे शेवटपर्यंत थांबणं भाग पडलं मला, त्यामुळे मी थांबून खेळत होतो, पण मला काही थांबवत नाही, मी मारतो. थँक्यू. नक्कीच काही काही जणांचा स्वभाव असतो, जसं म्हटलं ते 5 फुट सारखी नसतात, त्यामुळे प्रत्येकाचा खेळ क्रिकेट करण्याचा खेळ खेळण्याचा शैली ही वेगळी असते, पवित्रा वेगळा असतो. जी आपल्याला पारितोषिक लाभलेला आहे प्रथम क्रमांक सन्माननीय श्री सुदामजी वळवी साहेबांच्या मार्फत आलेला आहे. तर गुरुनाथजी पिलाना आणि सुदाम वळवी यांचे सुपुत्र आहेत गौरव वळवी, आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतोय या ठिकाणी उपस्थित असलेले गौरव वळवी आणि गुरुनाथ पिलाना यांच्या मार्फत ही ट्रॉफी मला वाटते प्रदान केली जाते. त्याला प्रथम क्रमांक विजेता संघ गिरीज. गिरीज संघासाठी जोरदार या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ जीवदाने गिरीज. हार्दिक शुभेच्छा असतील. अशोक जायचं नाहीये, 2 मिनिटं तुम्ही थांबायचं. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे खूप खूप आभार. अशोक अगोदर तर ट्रॉफी विषयी नाही, तुझ्याविषयी बोलूया. आजचा दिवस थोडासा खराब होता. हो खरं, नक्कीच मला पण वाटत नव्हतं की माझा दिवस खराब जाईल, पण आता काय मॅच आहे. नक्कीच एक थ्रो सुद्धा खराब झाला होता, थोडासा टेन्शन आला असेल, मात्र समोरचा संघ स्ट्रॉंग स्थितीमध्ये होता, चांगली बॉलिंग चांगली करत होता. मात्र तुमच्याकडे अनुभव भरपूर आहे, काय ठरवलं होतं ट्रॉफी स्वीकारण्यासाठी? भेंडीपाडा संघ लक्षात घ्या, भेंडीपाडा संघ इथे बसायचंय, इथे कोणी उठू नका, लक्षात घ्या. तुम्ही जर रिस्पेक्ट द्याल तर तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे भेंडीपाडा संघासाठी, आलेला आहे परत. तर
समोरचा संघ स्ट्रॉंग होता, काय प्लॅनिंग काय झाली होती? प्लॅनिंग झाली होती की जर बॉल आला आणि जास्तीत जास्त म्हणजे आकाशला स्ट्राईक वरती आणायचं हे माझ्या मनात होत. नक्कीच अभिनंदन, जास्त वेळ नाहीये, प्रत्येकाच्या हातात ट्रॉफी आलेली, प्रत्येकाला फोटो काढायचा आहे, तर अभिनंदन तुमचं. तर आकाश यो अशोक लहंगे याला आपण पाहिलं, स्वतः संघाचा संघ नाही काय मान्यवर, आपण सर्वांनी या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल हार्दिक हार्दिक आभार. आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल शिलोत्तर संघाच्या मार्फत आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. असेच येत राहा, असंच सहकार्य करत राहा आणि तर प्रीत पाटील हा होता गावदेवी शिलोत्तर या आयोजनामध्ये झालेला मेगा इव्हेंट मेगा फायनलचा हा नक्कीच मेगा इव्हेंट प्राइज डिस्ट्रीब्युशन संपलेला आहे आणि मान्यवरांच्या अनुमतीनं हा कार्यक्रम समाप्त झाला असा आपण थांबूया. पुढच्या भेट मॅचला गावदेवी आणि सॉरी जय मल्हार खोलंडेच्या स्पर्धेला आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. तोपर्यंत थांबूया या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय या दिवशी. थँक्यू.